बेळगाव येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांची झंझावत प्रचार फेरी मच्छे गावामध्ये काढण्यात आली. यावेळी गल्लोगल्ली त्यांना समर्थन देणारे नागरिक स्वतःहून प्रचार फेरीमध्ये भाग घेत शेळके यांना पाठिंबा दर्शवत होते, तर काही ठिकाणी शेळकेंचा सन्मानही करत होते. यावेळी गावकऱ्यांनी आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये शुभम शेळके यांनी मी उमेदवार म्हणून उभा राहण्याचे कारण एकच, ते म्हणजे काही दिवसांपूर्वी पिरणवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज व भगवा ध्वज प्रकरणी मराठी भाषिकांना डिवसण्याचे काम करणाऱ्या व कुटील कारस्थान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीच मी उभा आहे, असे ते म्हणाले. आणि ते जे घडू म्हणते त्यांना धडा शिकवला पाहिजे या उद्देशातून निवडणूक लढवण्याचं माध्यम म्हणून आमच्या समोर आलेली आहे. तिथे जी मूर्ती बसवण्यात आली त्यासाठी पंचायतीने जागा देऊ केलेली, सुशोभीकरण करून भव्य दिव्य मिरवणुकीत कन्नड मराठी समाज एकत्रित येऊन अगदी जल्लोषाने मूर्ती बसवण्यावरून ग्वाही दिली होती, तरीही ती मूर्ती तिथं सुद्धा बेकायदेशीरित्या बसवण्यात आली. तो फक्त मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वेषापोटी. हा द्वेष कुठेतरी थांबला पाहिजे. आम्ही म्हणायचं राणी किशोरच्या नाम आमची संगमरायांना आमचे, ते मात्र शिवाजी महाराजांच्या खालच्या पदवीवर जाऊन टीका करतात आणि आम्ही डोळे बंद करून सहन करतो. किती दिवस हे सहन करायचं? आमचे मजगाव गावचे प्रतिष्ठित नागरिक ऍडव्होकेट नागेश सतेरी सरांबरोबर जो व्यवहार झाला तिथं त्यांच्या सोबतची वागणूक झाली ती आम्ही विसरलेलो नाहीये. आमच्या एका माजी महापौरासोबत जर अशी वागणूक होत असेल तर तुमच्या आमच्या सामान्य माणसाचं काय होत असेल विचार करा. कुठेही मराठी माणसाला अशा प्रकारची वागणूक होता का म्हणे? मराठी माणूस जिथं कुठे असेल तिथं सन्मानाने जगला पाहिजे हा एक मी उद्देश आमचा आहे आणि त्यासाठीच आम्ही काम करणार आहोत. वारंवार मराठी माणसाला दिवसायचा, या भगव्यांचा अपमान करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा, किती सहन करायचं? आज यांच्या बेगडी हिंदुत्वाचा दुर्गा फाटलेला आहे आणि स्वाभिमानी मराठी जनता जागी झालेली आहे याची धडकी त्यांना भरलेली आहे, लक्षात घ्या. ज्या वेळेला एक लोकप्रतिनिधी म्हणून लोक तुम्हाला निवडून देतात ज्याप्रमाणे तुम्ही लोकांचं कौतुक करून घेता तसंच टीका सहन करण्याची आणि टीका पकवायची सुद्धा तुमच्यात हिंमत पाहिजे. यावेळी एमईएस आणि शिवसेना यांनी गटातटाचे राजकारण सोडून एकाच छताखाली आल्याने प्रत्येक भागातून आपल्याला पाठिंबा मिळत आहे, असे ते म्हणाले. प्रचार सभेमध्ये माजी आमदार मनोहर किनियेकर व मध्यवर्ती समितीचे नेते मंडळीही उपस्थित होते. वही सभा संपल्यानंतर खादरवाडी, पिरणवाडी, मजगाव या भागातून जल्लोष प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी देखील शुभम शेळके यांनी विरोधकांचा आपल्या भाषणातून समाचार घेतला आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.